नमस्कार. आज वैशाख शुक्ल त्रयोदशी शक 1946 मी चित्रा रानडे सादर करत आहे ठाणे वार्ता ठळक घडामोडी. 12वी परीक्षेच्या निकालात जिल्ह्यातील 89.67% विद्यार्थी उत्तीर्ण. नेहमीप्रमाणे उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक. दोन्हीही हात नसताना एका महिलेनं बजावलं मतदानाचं कर्तव्य. आणि जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीत सरासरी 52.00% मतदान. या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच. आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. उच्च माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजे 12वीचा निकाल जाहीर झाला असून जिल्ह्यातील 89.67% विद्यार्थी या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. 12वीच्या परीक्षेला एकूण 1,07,791 विद्यार्थी बसले. यामध्ये 56,526 विद्यार्थी तर 51,265 विद्यार्थिनी बसल्या होत्या. यापैकी 49,463 विद्यार्थी तर 47,199 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. नेहमीप्रमाणे उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. 12वी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या 92.6% आहे तर 87.50% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 12वी परीक्षेला बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांमध्ये तिन्ही शाखात विद्यार्थिनींची संख्या अधिक आहे. 12वीच्या परीक्षेला विज्ञान शाखेतून 97.5% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर कला शाखेतून 79.39% तर वाणिज्य शाखेतून 91.34% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ठाणे लोकसभा मतदारसंघाच्या मतपेट्या मतदानानंतर घोडबंदर रोडवरील होरायझन शाळेत ठेवण्यात आल्या असून या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. लोकशाहीच्या 5व्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया काल पार पडली असून येत्या 4 तारखेला दिल्लीतील संसदेत कोण पोहोचणार यावर शिक्कामोर्तब होईल. मात्र काल झालेल्या मतदानाच्या पेट्या संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांनी सील करत त्या शासकीय जागेमध्ये पोलीस निगराणीत ठेवल्या आहेत. जिल्ह्यात 3 लोकसभा येत असून त्यात ठाणे, भिवंडी आणि कल्याण लोकसभेचा समावेश आहे. मतदारांना मतदान करता यावं यासाठी निवडणूक आयोगाकडून एकूण 6,605 मतदान केंद्र उपलब्ध करून देण्यात आली होती. यामध्ये ठाण्यात 45%, भिवंडीत 48% तर कल्याण लोकसभेत 47% मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानाचा हक्क बजावल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी मतदान पेट्या सील करत पोलीस निगराणीत प्रत्येक लोकसभेच्या सेंटर पॉइंटवर सुरक्षितपणे ठेवल्या आहेत. ठाणे लोकसभेच्या मतदान पेट्या ठाण्यातील आनंदनगर येथील होरायझन शाळेत ठेवण्यात आल्या आहेत. भिवंडी येथील पेट्या पडगा रोडवरील वूड गोदाम स्कूलमध्ये ठेवण्यात आल्या आहेत तर कल्याण लोकसभेच्या मतपेट्या डोंबिवली क्रीडा संकुल निवडणूक अधिकारी कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. या पेट्या 4 जूनपर्यंत पोलीस सुरक्षेत ठेवण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील ठाणे लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी 49.81% मतदान झालं आहे. जिल्ह्यामध्ये 6 विधानसभा मतदारसंघ असून मीरा भाईंदरमध्ये 45.25%, ओवळा माजिवडा 49.34%, कोपरी पाचपाखाडी 53.14%, ठाणे 56.51%, ऐरोली 47%, बेलापूर 50.12% मतदानाची नोंद झाली आहे.
अद्यापही अंतिम आकडेवारी मिळालेली नसून हा अंदाज आहे. जिल्ह्यातील कल्याण लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी 47.8% मतदान झालं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे 6 मतदारसंघ असून अंबरनाथमध्ये 45.81%, उल्हासनगर 46.12%, कल्याण पूर्व 50.1%, डोंबिवली 47.28%, कल्याण ग्रामीण 47.3%, तर कळवा मुंब्र्यात 46% मतदानाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील भिवंडी लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी 56.41% मतदान झालं आहे. भिवंडीमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. भिवंडी ग्रामीणमध्ये 65%, शहापूर 63.57%, भिवंडी पश्चिम 53.72%, भिवंडी पूर्व 48.60%, कल्याण पश्चिम 50%, तर मुरबाडमध्ये 59.20% मतदानाची नोंद झाली आहे. महावितरणच्या भूमिगत विद्युत वाहिन्या तोडणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्यात आली आहे. महावितरणचे कोळशेत उपविभागातील अधिकारी कर्मचारी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने विद्युत पुरवठा अखंडित ठेवण्याच्या दृष्टीने प्रयत्नशील असून महावितरणच्या भूमिगत वाहिन्यांना खोदकामादरम्यान नादुरुस्त होऊन न्यू होरायझन स्कूल येथील दक्षता सुरक्षा कक्षाचा विद्युत पुरवठा खंडित होऊ नये म्हणून सर्व संस्थांना पाटलीपाडा ते कावेसर परिसरात खोदकाम थांबवण्याची महावितरणतर्फे विनंती करण्यात आली होती. तरीही लँडमार्क कंपनीनं महापालिकेकडून खोदकाम थांबवण्याच्या सूचना असतानाही मुजोरपणे काम चालू ठेवून काल 11 KV TMC वाहिनीची केबल तोडल्यानं परिसरातील विद्युत पुरवठा खंडित होऊन महावितरणचं सुमारे 1.25 लाखाचं नुकसान झालं. याशिवाय जवळच असलेल्या न्यू होरायझन स्कूल येथील स्ट्रॉंग रूमवर परिणाम झाला असता त्यामुळे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लँडमार्क कंपनीवर विद्युत कायद्यानुसार तक्रार दाखल केली आहे. यापूर्वीही लँडमार्क कंपनीमुळे 9 एकर कोठारी कंपाऊंड, वसंत विहार आणि चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क इथे वीज वाहिन्या खोदकामादरम्यान नादुरुस्त केल्या आहेत. परिणामी महावितरणला नाहक ग्राहकांच्या रोषास सामोरं जावं लागतंय. या पुढील घडामोडी एका छोट्याशा ब्रेक नंतर. कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त ठाणे वार्ता. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. संपले इलेक्शन, आता जपा रिलेशन अशा आशयाचे फलक ठाण्यात लागले आहेत. गेले काही महिन्यांपासून आचारसंहिता लागल्यानंतर सर्वच पक्षाचे कार्यकर्ते आपापल्या पक्षाचा झेंडा घेऊन जोरात कामाला लागले होते आणि एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले होते.
पण इलेक्शन संपल्यानंतर ठाण्यातील चंदनवाडी भागामध्ये संपले इलेक्शन आता जपा रिलेशन अशा आशयाचे फलक स्वामी फाउंडेशनच्या वतीनं लावण्यात आले होते. हे बॅनर लावण्यामागचा उद्देश असा होता की प्रभागातील तरुण विविध पक्षाचे काम करत असताना अनेक दिवस एकमेकांना भेटले नव्हते, हे सर्व तरुण पुन्हा एकत्र यावे आणि प्रभागामधील विविध समस्यांमध्ये मार्ग काढून नागरिकांची कामं करावीत असा उद्देश असल्याचं सांगण्यात आलं. लोकशाहीच्या उत्सवात सगळे सहभागी होत असताना बदलापूर पश्चिमेला गांधी टेकडी परिसरात राहणाऱ्या पारू सावंत या 60 वर्षीय महिलेनं एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. एकीकडे सध्याची राजकीय परिस्थिती आणि निवडणुकीकडे पाठ फिरवणाऱ्या मतदारांची संख्या वाढलेली असताना अगदी निसर्गाने अवकृपा केलेल्या आणि दोन्ही हात गमावलेल्या पारू सावंत यांनी स्वतःचा मतदानाचा हक्क बजावला. दोन्ही हात नसल्याने मतदान केल्यानंतर त्यांच्या पायाच्या अंगठ्यावर शाईची निशाणी लावण्यात आली. यावेळी त्यांनी इतर मतदारांना मतदान करण्याचं आवाहन करत एक वेगळा आदर्श घालून दिला. त्याचबरोबर येणाऱ्या सरकारनं तरुण वर्गासाठी नोकरी आणि गरिबी दूर करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत अशा अपेक्षाही व्यक्त केल्या. महिलांनी प्रथम मतदानाला प्राधान्य दिलं पाहिजे. बदलापूर पश्चिमेकडील गांधीनगर आणि परिसरातील अनेक महिलांनी माजी नगरसेवक किरण भोईर यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मतदानाला प्रारंभ दिला. यावेळी किरण भोईर हे प्रत्येक वेळी शासकीय कार्यक्रम योजना आमच्यापर्यंत पोहोचवत असतात, तर अनेकदा त्यांच्या मार्गदर्शनातून आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव झाली आहे. त्यामुळे आम्ही सगळ्या महिलांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीपासून आपल्या मतदानाचा हक्क बजावून आपलं कर्तव्य पूर्ण करण्याचं ठरवलं आहे आणि आम्ही हे कर्तव्य बजावलंय अशा भावना महिलांनी यावेळी व्यक्त केल्या. ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत ठाणे विधानसभा मतदारसंघामधील मतदान केंद्र क्रमांक 273 एक मतदार मतदान करण्यासाठी गेला असता त्यांच्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीने मतदान केल्याचं मतदान केंद्र क्रमांक 273 मतदान केंद्राध्यक्ष यांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर मतदारांच्या ओळखीची खात्री करून मतदाराला निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आणि निवडणूक निर्णय अधिकारी हस्तपुस्तिकेतील निर्देशानुसार प्रदत्त मतपत्रिका देऊन या मतदाराने मतदानाचा अधिकार बजावला. एका मतदाराच्या नावे जर दुसऱ्या व्यक्तीनं मतदान केलं असेल तर मूळ मतदाराच्या ओळखीची खात्री पटवून या मतदाराला प्रदत्त मतपत्रिका देऊन त्यास मतदान करण्याची तरतूद उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार ठाणे लोकसभा मतदारसंघांतर्गत ठाणे विधानसभा मतदारसंघातील केंद्र क्रमांक 273 झालेल्या प्रकारानंतर ओळखीची खात्री पटवल्यानंतर मूळ मतदाराने प्रदत्त मतपत्रिका भरून मतदानाचा अधिकार बजावला आहे असे ठाणे मतदारसंघाच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उर्मिला पाटील यांनी सांगितलं. रुग्णालयात आगीच्या घटना वाढत्या घटना बघता अशा आपत्तीच्या काळात रुग्णालय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा गोंधळ उडणार नाही यासाठी ठाणे मनोरुग्णालयात ठाणे अग्निशमन केंद्राच्या सहकार्यानं अग्निप्रतिबंधक आणि जीवसंरक्षक उपाययोजनांचे प्रशिक्षण आणि मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये फायर अलार्म सिस्टीम, हायड्रंट सिस्टीम, हॉर्स पाईप स्मोक डिटेक्टर, फायर कंट्रोल पॅनल आदी उपकरणं हाताळण्याची माहिती देण्यात आली. ठाणे मनोरुग्णालयात मनोरुग्णांची सेवा करताना कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना कायमच सतर्क राहावं लागतं. त्यामुळे एखादी आगीची घटना झालीच तर रुग्णालयानं वेळीच उपाययोजना करावी म्हणून ठाणे मनोरुग्णालयात ठाणे अग्निशमन केंद्राच्या माध्यमातून नुकतंच स्मोक ड्रिल आयोजित करण्यात आलं होतं. रुग्णालयात कुठे आग लागल्यावर ती कशी विझवावी याची शास्त्रोक्त माहिती अग्निशमन केंद्राने दिली असल्याची माहिती रुग्णालय अधीक्षक नेताजी मुळीक यांनी दिली. अग्निप्रतिबंधक आणि जीवसंरक्षक उपाययोजनांचे प्रशिक्षण आणि मॉकड्रिल करताना आग प्रतिबंधात्मक कोणते उपाययोजना कराव्यात याचे सविस्तर मार्गदर्शन यावेळी करण्यात आलं. विविध उपकरणांचे प्रात्यक्षिक दाखवून उपकरणं कशा प्रकारे वापरावीत याचा कर्मचाऱ्यांकडून सराव करून घेतला. यामध्ये फायर अलार्म सिस्टीम, हायड्रंट सिस्टीम, होर्स पाईप, फायर एक्सटिंग्विशर, सँड बकेट, स्मोक डिटेक्टर, फायर कंट्रोल पॅनल इत्यादी उपकरणांची माहिती देण्यात आली. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ.
ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीम वर क्लिक करा आणि अगदी मोबाईल वरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा. यासाठी आमचं ऍप डाउनलोड करा. ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ. आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे वार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. 12वी परीक्षेच्या निकालात जिल्ह्यातील 89.67% विद्यार्थी उत्तीर्ण. नेहमीप्रमाणे उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्या अधिक. दोन्हीही हात नसताना एका महिलेनं बजावलं मतदानाचं कर्तव्य. आणि जिल्ह्यातील लोकसभेच्या निवडणुकीत सरासरी 52% मतदान. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला अथवा फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनेलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात, फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.